नमस्कार मंडळी, पुन्हा स्वागत तुमचं आदित्य क्रिएशन किंग या यूट्यूब चॅनलवर. अजून या चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि घंटीसुद्धा ऑलवर सेट करा. जय शिवराय मित्रांनो, पुन्हा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल ज्या यूट्यूब चॅनलचं नाव आदित्य क्रिएशन किंग. भाऊनो, आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि भारी झालेला आहे, कारण वेडिंग इन्व्हायटेशन कार्ड आपण बनवलं आहे, म्हणजे लग्नपत्रिका आपल्या भाषेत आणि म्हणजे इंग्रजी भाषेत, ते तुम्हाला माहितीच असेल. वेडिंग इन्व्हायटेशन कार्ड आपल्याला काही येत नाही म्हणा इंग्रजी एवढी, पण तुमच्याकरता आपण इंग्रजी शिकू राहिलो. तर भावांनो, आजचं जे मटेरियल ते डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल आणि त्याकरता तुम्हाला छोटा इंटर म्हणजे डाउनलोड कसाल तर तुम्हाला फाईल एक्सट्रॅक्ट करू शकते. छोटासा पासवर्डची म्हणजे गरज लागेल, तो पासवर्ड व्हिडिओमध्ये 3 टप्प्यात दिलेला आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा न स्किप करता. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. अभी मजा आएगा ना व्हिडिओ. आपला पिक्सलॅप ओपन करून घ्या. ओपन करण्याचं डायरेक्ट काय सेंटर पीसील हे न्यू टेक्स्टचं ऑप्शन दिसेल तुम्हाला, इथे हे डिलीटचं ऑप्शन दिसेल. ह्या डिलीटचं ऑप्शन हे ओकेचं बटन दाबून त्या पैसा सर्वात पहिले आणि 3 डॉटवर क्लिक करा आणि ओपन PLP फाईल. तर आपली PLP फाईल मी ही दिली, PLP फाईल आहे. तर PLP फाईल तुम्ही सर्वात पहिले ॲड करून घ्या सोप्या पद्धतीनं. थोडं वेट करा आणि ही जी आपली PLP फाईल, तुम्ही म्हणत असाल की आता हे नाव नाही, याचा युनिओ कोडसुद्धा काढायचं काम नाही आहे तुम्हाला. आपलं मराठीत नाव टाकून द्यायचं सोप्या पद्धतीने, युनिओ कोड काढायचं काम नाही. आता दुसरे आपले यूट्यूबर असतात, ते युनिओ कोड काढायला जातं असं तसं, पण आपल्या व्हिडिओ तसं युनिओ कोडचं का नाही. मुलाकडची पत्रिका आहे, म्हणजे मुलींकडची पत्रिका आहे. मुलाकडची पत्रिका तुम्हाला बनवायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, उद्याचा व्हिडिओ आपण त्या टॉपिकवर आणूया. आणि भावनं, चला आता तुम्हाला जर समजा हे नाव खोडायचं असेल, यावर 2 वेळा क्लिक करा. तर इथे मी नाव टाकतो, दुसरं टाकतो नाव मी, ही टाकतो मी मे ह. हां सॉरी भावना, तुम्हाला इंग्रजीत म्हणजे मराठी टाकायचं ना. मेकर इथे तुम्ही तालुका टाकणार का? आता तावच करणार आपण TAT तालुका इथं मे ह कर आणि इथं जिल्हा डॉट आणि इथं तुमचं जे काय असेल ते टाकून द्या. आणि विवाहस्थळचं तेच आपलं ते, आणि थोडं मोठं करा असेल तर मोठं करा, पण मला असं वाटतं की एवढेच तर. आणि समस्त फुले परिवार हे तुम्ही खोडून समजा तर मी टाकतो. हां समस्त काय नाही टाकू, पाटील परिवार ओके करून टाकतो. आणि ते तुम्ही लावू शकता, शुक्रवार दिनांक तुम्ही इथं काही टाकू शकता. समजा मी इथे 1 टाकतो, इथे खे दे नाही ह्याने द्यायचं का, मी इथे मी 9 टाकतो आणि इथे 2021 राहू द्या. शुक्रवार नाव खोलू शकता तुम्ही इथं, मी इथे हटव गुरुवार मी डायरेक्टली ओके करू शकता. इथे तुम्ही चेंजेस करू शकता सोप्या पद्धतीने. इथं तुम्हाला जे आहे हे दिलेलं आहे, हे तुम्ही फक्त करू नका, हे असंच राहू द्या. आणि इनपुटवर क्लिक करा. तुम्हाला ते गणपती बाप्पा किंवा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा तुम्हाला फोटो लावू शकता. तसं मी आता गणपती बाप्पाचा फोटो लावतो, तर डायरेक्ट गणपती बाप्पाची PLP फाईल तुम्हाला, म्हणजे PLP फाईल नाही म्हणणार आप, मी PLP फाईल दाबून गणपती बाप्पाचा फोटो किंवा असं तसं नाही दिलेलं आहे. तर डायरेक्ट तुम्ही जे आपलं याच्या म्हणजे आपलं टेलिग्राम चॅनलवरून जॉईन होऊ शकता. टेलिग्राम चॅनलला आपण म्हणजे हे देत राहतो मटेरियल PLP फाईल असं तसं. तर हा फोटो तुम्ही अशा प्रकारे ॲड करू शकता किंवा नाही करू शकत. तर भावांनो, आजचा व्हिडिओ इथेच खतम होईल आणि तुम्हाला सांगतो टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा एकदा. भावना, आपलं टेलिग्राम चॅनल आजच खोललं तर मी नेटवर्क म्हणजे आपला मोबाईल डेटा ऑफ केलेला आहे म्हणून ते सबस्क्रायबर दिसत नाही. तरी आपले सबस्क्रायबर 76 असे असतील, 76 सबस्क्रायबर आहेत आपले. आणि लवकर
जॉईन हा टेलिग्राम चॅनलला आणि पासवर्ड व्हिडिओमध्ये दिसला असेल तुम्हाला तो पासवर्ड टाकून द्या आणि आपली फाईल एक्स्ट्रॅक्ट करून तुम्हीसुद्धा बनवू शकता चांगल्या पद्धतीने लग्नपत्रिका। भाऊ ना इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर मी नेट ऑफ ऑन करतो, सर्वात पहिले नेट ऑन करतो ना आपल्या इंस्टाग्रामवरचं, आणि सर्च ऑप्शनवर इथे तुम्ही टाकू शकता जसं मी टाकतो आता ए पी ई डी आय टी सेट क्रेडिट्स। सॉरी भाऊ माझ्या ध्यानात नाही राहिलं, मी नाव चेंज केलं आहे, मग ए पी आय टीचं आपलं पहिलं हे होतं ना, ए डी आय टी वाय आदित्य क्रिएशन की ही आपली इंस्टाग्राम आय डी आहे। ती आज आपण व्हिडिओ पोस्ट करून 3000 लोकांनी एकाने लाईक आली असं थोडी नसते, कमीत कमी खूप सारे लाईक पाहिजे होते, 3000 व्ह्यूज आले पाहिजे। आपण किती सोनं घाला पण आपल्या हाताला तेव्हा शोभा येते जो आपली बहीण आपल्या हातात राखी बांधते। तर जाऊ द्या भाऊ आपले म्हणजे 91 लाईक ते आले तेच माझ्याकरता भारी आहे। तर भाऊ चला व्हिडिओला इथेच कट करूया आणि लाईक अँड फॉलो अँड सबस्क्राईब, व्हिडिओ शेअर करा,